नमस्कार मंडळी, मी मायरा सुवे आपल्या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, दिवाळी येते आणि आजपासून आम्ही फराळ बनवायला चालू केलाय। आणि फराळामध्ये पहिलाच पदार्थ मी बनवते शंकरपाळ्या, आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर आज रेसिपी बघा आणि व्हिडिओ कसा झालाय ते देखील सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। चला तर पाहूयात रेसिपी। 100 ग्रॅम रवा घेतलाय, तो मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे। मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। आणि ही एक वाटी वनस्पती तूप घेतलंय, ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, वितळवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 किलो मैद्यासाठी 1/2 किलो साखर मी दळून घेतली आहे। तिथून याच्यामध्ये मिक्स करणार, मैद्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। नंतर मी 1/2 लिटर हे दूध आहे ते घेतलं आहे। 1/2 लिटर दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे चवीपुरतं मीठ, हे मी मिक्स करून घेते आधी। मैद्यामध्ये साखर आणि रवा मिक्स करून झालाय। आता मी वनस्पतीचं तूप घेतलंय, ते गरम करून घेते आणि याच्यामध्ये ओतायचं आहे। आणि हे पीठ आपण भागवून घेणार आहोत। तर मंडळी, पाहू शकता जे आपण तूप घेतलं होतं एक वाटी, ते मी वितळून घेतलं आहे। आता ते सर्व याच्यामध्ये ओतायचं आहे। हे पीठ आपण चमच्याच्या आधाराने मिक्स करायचं आहे सर्वीकडे। एक एक थंड झालंय, याच्यामध्ये जे घुटळ्या झाल्या आहेत तुम्ही हाताने मोडून घेते पहिले। त्याच्यानंतर याच्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे।
अर्धा तास जास्तच झाला जरा, पण बघा थोडंसं फुगलं पण आहे हे पीठ. आता ह्याच्या आपण शंकरपाळ्या तयार करूया. लाटून घेते. ही लादी आपल्याला जाडच ठेवायची आहे. तुम्ही जर पातळ लाटल्यात तर तुमची शंकरपाळ्या कडक होतील, त्याच्यामुळे जाडच ठेवायची आहे. आता हे चिरणं आहे, याने मी चिरणार आहे. या हे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत, ते परत आपण पिठामध्ये मळायचे आणि लाटून घ्यायचे. छोटे छोटे तुकडे आपण टाकले तर ते करपले जातात, त्याच्यामुळे हे नाही घ्यायचे. एवढे मी जाड ठेवलेले आहेत, ते मस्त खुसखुशीत होतात आणि फुगतात पण मस्त. आपलं तेल मस्त गरम झालंय. आता मी शंकरपाळ्या याच्यामध्ये टाकते. गॅस बारीकच ठेवायचा आहे. Thank you.
नमस्ते या पार शंकर का तर मंडळी पाहू शकता किती मस्त कलर सुटलाय। आता हे मी काढून घेते। शंकर पाईला देखील लेयर्स खूप छान आले। अशा प्रकारे बाकीचे तळून घ्यायचे आहेत। आपण 1 किलोचं पीक मळलं होतं तर अजून बऱ्याच बाकी आहेत, त्या सर्व मी तळते। आता हे शेवटचे शंकरपाळ्या कढईमध्ये आहेत। आपले सर्व शंकरपाळ्या तळून झालेले आहेत। पहा किती मस्त टमटमीत फुगले देखील आहेत, कलर देखील छान आहे। आणि या शंकरपाळ्या खुशखुशीत देखील झाल्या।